न्यूजने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होणाऱ्या शेगाव ते गौलखेड या 4.5 किलोमीटर रस्त्याची बातमी दाखवली होती. या बातमीची दखल घेत जिल्ह्यातील अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरदार यांनी या कामाला मुदत संपल्यानंतर सुरुवात केली असल्याचं समोर आलंय. मात्र हे काम आता वैध आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. त्या ठेकेदारांना ही कामे मिळतात, हे ठेकेदार आपली कामे वेळेच्या आत का पूर्ण करत नाही हा एक चिंतेचा विषय बनला आहे. मात्र सत्यता आम्ही समोर आणली, त्याची दखल शासनाने घेतली असून आता या रस्त्याचे काम अवैधरित्या का होईना पण सुरू झाले. कारण मुदत संपल्यानंतर होणाऱ्या कामाला अवैधच म्हणावे लागले तर मिळालेली मुदत वाढचे फलक सुद्धा येथे लागले असते. प्रतिनिधी जैनल अभियुद्दीन सह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.